इंसान हूँ, पर नहीं दिखता हूँ। हवाओं पे अपना नाम लिखता हूँ। जवळपास मध्यरात्रच गावाच्या विशेजवळ येऊन एक गाडी थांबली, त्यातून एक व्यक्ती खाली उतरली। एकतर त्या व्यक्तीला या वातावरणाची सवय नसावी किंवा एकटेपणाची सवय नसावी। गाडी निघून गेली, तशी ही व्यक्तीही निघाली। चार पावलं चालून थांबली, सभोवताली नजर फिरवली, जवळपास कोणीही नव्हतं। दूर कुठेतरी अंधारात कुत्री भुंकत होती, या व्यतिरिक्त काही आवाज नव्हता। तेवढीच एक सोबत होती, पण काही वेळात कुत्र्यांचं भुंकणंही बंद झालं, ती सोबतही सुटली। भयान शांतता, भयान एकटेपणा, मिश्रण शांतता। पायाखाली एखादं सुकलेलं पान आलं तरी त्याचा आवाज येत होता। त्या आवाजाने मणक्यातून थंडगार छणक जात होती। बाई होती की माणूस, कळायला मार्ग नव्हता। चालण्यात एक प्रकारची लचक होती, ती पण कमावलेली असावी। त्याने थांबून आकाशाकडे बघितलं, चंद्राचं कुठं ठाव ठिकाणा नव्हता। आकाश भकास दिसत होतं, विषण्ण होतं, जसं काही आभाळच लुटलं गेलं होतं, आभाळाचं सर्वस्व लुटलं गेलं होतं। मनात विचार चमकून गेला, आज अमावस्या तर नाही? हो, नक्कीच। आणि मनावर शरीरावर प्रचंड ताण आला। आजपर्यंत घडलेल्या, ऐकलेल्या, पाहिलेल्या नकारात्मक घटना क्षणार्धात नजरेसमोर तरळल्या। तशी ही व्यक्ती घामेघूम झाली, पावलं नकळतपणे झपाझप पडू लागली। अजून जवळपास 10 ते 15 मिनिटे चालल्यावर मुक्कामावर पोचणं शक्य होणार होतं, पण तोपर्यंत धीर धरणं, हिम्मत राखणं गरजेचं होतं। त्या व्यक्तीने एक दीर्घ श्वास घेतला व झपाझप चालू लागला आणि मागून आवाज आला, ए नाचा, अरे नाच की, अरे नाच। तसा घाबरला, चालण्याचा वेग वाढला, पण संपूर्ण आयुष्य तमाशात नाचा म्हणून घालवलेलं होतं। प्रसिद्धही होता नाचा म्हणून, त्यामुळे पुढे पडणारं प्रत्येक पाऊल नाजूकपणे पडत होतं। तो पुढे व आवाज मागे त्याचा पाठला करू लागला। हा थांबला, आवाजाच्या दिशेने वळून बघितलं, पण कोणीही दिसत नव्हतं। तो स्वतःभोवतीच गोल फिरला, पण कुणीही दिसलं नाही। पण एक झालं, त्या नादात त्याची दिशा चुकली हे त्यालाही कळालं नाही। हा चालत राहिला, मागून आवाज येत राहिले, जवळजवळ येत राहिले। तसा हा जास्त गोंधळला, आवाज मोठमोठे होत गेले, ए नाचा, अरे नाच की। आणि जीवघेणं हास्य सभोवताली दुमदुमलं, याचा घसा कोरडा पडला आणि लक्ष डाव्या बाजूला गेलं। तसा प्रचंड घाबरला, अंगावर शहारे आले। आपण इकडे कसे आलो की आणले गेलो? तो स्मशानात होता। काही क्षणात कलकल वाढायला लागली, आवाज वाढायला लागले, एक एक करत आजूबाजूला फेर धरून नाचणारे दिसू लागले। ही भूतावळ आली कुठून? कुणी नाचत होतं, कुणी गाणी म्हणत होतं, कुणी खाली बसलं होतं, कुणी झाडावर लटकून ओरडत होतं, ए नाचा, अरे नाच की ढोलकी आणू। आणि बोलायचा अवकाश ढोलकीचे स्वर कानी पडायला लागले। भयाची जागा उत्तेजनेने घेतली, नाचा नाचू लागला। बाकीचे त्याच्या भोवती दृश्य स्वरूपात, अदृश्य स्वरूपात नाचू लागले। नाचा बेभान होऊन नाचत राहिला, पण किती वेळ नाचणार? तो थकला, पण ढोलकी बंद होत नव्हती। नाचता नाचता गिरकी घेतली व खाली कोसळले, ढोलकी वाजतच राहिली। नाचाचं शरीर त्या तालावर थिरकत राहिलं। काही वेळात थिरकणं बंद झालं, शरीर थंडावलं, जड झालं, तसा ढोलकीचा स्वर कमी कमी होत गेला व बंद झाला। त्याच्या भोवती नाचणारे त्याच्या खाली पडलेल्या शरीराभोवती जमू लागले।
त्याच्या अगदी जवळ येऊन पाहू लागले. एक दोन जणांचे हिडीस रूप पाहून याचा धीर संपला. मेंदूने शरीराने साथ सोडली. शेवटच्या क्षणी कानावर शब्द आले, नाचा नव्हता आता नाचाही आला, आता फक्त एक नाचणारी आली की बास. अरे पण ती कशी येणार? अरे जसा हा आला तशी तिला मी आणू काय? आणि एकच हास्याचा गलगलाट आसमंतात दुमदुमला आणि काही वेळात नीरव शांतता पसरली. सकाळ झाली, गाव जाग झालं. तशी याच्यावर कुणाची तरी नजर पडली आणि गावात एकच बोंब फुटली. अरे नाचा गेला, आपला नाचा गेला. गेला? अरे असा कसा गेला? काय माहीत, पण त्याच्याकडे पावत नाही आहे. मरताना लई हाल झाले असेल त्याचे. कुठं सापडला? स्मशानाजवळ. काय स्मशानाजवळ? तिथं काय करायला गेला होता? मरायला? काय माहीत गेला होता की ओढून नेला होता. अरे कोण नेणार? अरे लेका काल अमावस्या होती, इसरला का काय? मग काय? अरे भूतांनी नेला सर. ये लेका असं काय भूतभीत राहत नाही. नाचा होता, त्याची हिंमत किती असणार? काहीतरी पाहून घाबरला आणि जीव सोडला. अरे पण काय पाहिलं सर? काय माहीत,